गुड मॉर्निंग एवरीवन। आज अपन पाहणार आहोत प्लास्टिक बून और कर्स। काल आपण काय केलं होतं, थोडासा पार्ट प्लास्टिक बून और कर्स यामध्ये आपण थोडासा पार्ट डिस्कस केलं होतं। तर आज आपण पाहणार आहोत काही डिसअडवांटेजेस, काही ॲडव्हान्टेजेस अँड काही कसं आपण कोणत्या पद्धतीनं प्लास्टिक्सला मिनिमाइज करू शकतो अँड इनडायरेक्टली गार्बेज आहे, जे काही गार्बेज आहे त्याला मॅनेज कशा पद्धतीनं करू शकतो। ठीक आहे, तर आपल्याला पाहायचं आहे प्लास्टिक बून और कर्स। ठीक आहे, या पॉइंट अंडर आपल्याला काय करायचं आहे, हाऊ टू मिनिमाइज द यूज ऑफ प्लास्टिक एज वेल एज अँड हाऊ टू मॅनेज द गार्बेज। सो वन क्वेश्चन इज गिवन टू यू, what can we do to minimize overuse of plastic and deal with the garbage। ata point lihayche aplyala first ek question dekhil yeu shakto tumhala je ki hai what to do to minimize the overuse of plastic and deal with garbage। अशी एक हेडिंग द्या। ठीक आहे, या हेडिंग अंडर आपल्याला पाहायचं आहे प्लास्टिकला ओव्हर यूज करण्यापासून आपण प्लास्टिकचा कशा पद्धतीने मिनिमाइज करू शकतो अँड गार्बेज सोबत आपण कशा पद्धतीने डील करू शकतो, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं डिस्पोजलची एक मेथड लँड फिलिंग वाली। ठीक आहे, त्यानंतर काही यूजफुल मटेरियल्स जे काही आहेत त्या यूजफुल मटेरियल पासून आपण कशा पद्धतीनं कंपोस्ट तयार करू शकतो, जे की आपण पाहिलं होतं वर्मी कंपोस्टिंग। तर आज आपण पाहणार आहोत प्लास्टिकचा ओव्हर यूज कशा पद्धतीने मॅनेज करायचा आणि गार्बेज सोबत कशा पद्धतीने डील करायची। ठीक आहे, तर या पॉइंट अंडर फर्स्ट पॉइंट घ्या, वी मेक यूज ऑफ किंवा यूज minimize use of plastic bag। ठीक आहे, वापर कमी केलं पाहिजे, minimize करा किंवा minimum use of प्लास्टिक। नेक्स्ट पॉइंट, वी रियूज द प्लास्टिक वेर एवर इट इज पॉसिबल and there is no adverse effect म्हणू शकतो, there is no adverse or side effect म्हणू शकतो, side effects on health। plastic चा reuse केला पाहिजे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी की आता पॉसिबल आहे, रियूज करण्यायोग्य जे काही प्लास्टिक आहे ते रियुजेबल आहे, जे त्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की रियूज केलेल्या प्लास्टिकमुळे काही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होणार नाहीत याची पण काळजी घेतली पाहिजे प्लास्टिक रियूज करते वेळेस।
थर्ड पॉइंट मेंशन करा, वी इंसिस्ट शॉपकीपर शॉपकीपर्स टू यूज पेपर बैग पेपर बैग्स मोस्टली शॉप मध्ये जे काही वापरले जाते ते प्लास्टिक बॅगच वापरले जातात. वी इन्सिस्ट म्हणलेलं आहे. इन्सिस्ट मीन्स हट्ट करून बसणे किंवा सलाह देणे म्हणू शकतो. ठीक आहे, त्यांना सांगा की मोस्टली तुम्ही पेपर बॅगचा वापर करा, जेणेकरून काय होईल प्लास्टिकचा ओव्हर यूज कमी होईल. आणखी पॉइंट्स मेन्शन करा त्यामध्ये. फोर्थ पॉइंट त्यामध्ये मेन्शन करा, वी कुड कॅरी कॅरी अ क्लॉथ और जूट बॅग at the time of shopping. ठीक आहे, आपण काहीतरी खरेदी करण्यासाठी मार्केटला जात असेल त्या टायमिंगला काय करायचं, जाते वेळेस आपल्याला स्वतःची जूट बॅग किंवा क्लॉथ कंटेनिंग जे काही बॅग्स असतील क्लॉथ वाले ते सोबत कॅरी करायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून काय होईल परत प्लास्टिकचा वापर कमी होईल. परत आणखी एक पॉइंट काल डिस्कस केलं होतं आपण, की जे काही इटेबल्स असतील जे काही इटेबल फूड्स आहेत ते प्लास्टिक बॅग मध्ये स्टोर करू नये. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट मेंशन करा, वी डू नॉट स्टोर इटेबल्स जे काही खाण्याचे पदार्थ असतील ते इटेबल्स इन द प्लास्टिक बॅग. परत आणखी काही पॉइंट सांगितलं होतं, जेणेकरून प्लास्टिक बर्न केल्यानंतर किंवा हीट केल्यानंतर काही गॅसेस बाहेर पडतात, या बाबतीत पण काल आपण डिस्कस केलं होतं. तर आणखी नेक्स्ट पॉइंट मेन्शन करा, नेवर बर्न द प्लास्टिक्स which could not release release the various gases various gases प्लास्टिक्सला बर्न करू नये, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होणार नाहीत. एन्व्हायरमेंटमध्ये जर गॅसेस रिलीज झालेले नाहीत म्हणजे एअर पॉल्युशन इनडायरेक्टली कंट्रोल होईल. पॅकेटमध्ये टू कंट्रोल दी एअर पॉल्युशन. आणखी आपण पॉइंट्स काही डिस्कस केलो होतो काल, ज्यामध्ये की आपण पाहिलं होतं जे काही स्ट्रेइंग ॲनिमल्स आहेत प्लॅस्टिक कंटेनिंग फूड जे काही ईट करतील
जेणेकरून काय होईल त्यांच्या हेल्थवर प्रॉब्लेम होईल. तर आपण बाहेर प्लॅस्टिकमध्ये फूड्स पॅक करून बाहेर थ्रो आउट करू नये, एक पॉइंट मेन्शन करा. वी सेवन पॉइंट मध्ये वी डू नॉट थ्रो दी प्लास्टिक्स क्यों फूड कंटेनिंग प्लास्टिक्स फूड कंटेनिंग प्लास्टिक्स हियर एंड देयर. जे काही शिल्लक लेफ्ट ओवर फूड म्हणतो, लेफ्ट ओवर फूड जे काही शिल्लक आहे ते कॅरी बॅगमध्ये पॅक करून इकडे तिकडे फेकू नये. जर फेकलो नाही तर काय होईल, इनडायरेक्टली जे काही भटके प्राणी आहेत ते खाणार नाहीत, जेणेकरून काय होईल ते त्यांच्या शरीरावर किंवा त्यांच्या हेल्थवर इफेक्ट करणार नाही, परत ते इनडायरेक्टली डाय होणार नाही. ह्याची पण काळजी आपण काय केलं पाहिजे, स्वतःच घेतली पाहिजे. ठीक आहे, हे झाले इतके सारे पॉइंट्स. मिनिमाइज प्लास्टिकचा ओव्हर यूज कशा पद्धतीने मिनिमाइज करू शकतो, आता आपल्याला पाहायचं आहे कशा पद्धतीने डील करू शकतो. त्यामध्ये आपण पाहिलं होतं कंपोस्टिंग. ठीक आहे, कंपोस्टिंगमध्ये मटेरियल्स कुठले वापरलं होतं, जे काही किचन वेस्ट आहे त्यामधला मटेरियल आपण काय केलं होतं यूज केलं होतं. परत त्यामध्ये आपण पाहिलं होतं की वर्मी कंपोस्टिंग कशा पद्धतीने केली जाते. ठीक आहे, तर आता डीलिंग विथ गार्बेज मध्ये काय पॉइंट येतील, कंटिन्यू मध्ये मेन्शन करा. सेवन नंतर एट येईल, कंटिन्यू मध्ये जरी मेन्शन केलं काही प्रॉब्लेम नाही. वी यूज वर्मी कंपोस्टिंग किंवा कंपोस्टिंग और कंपोस्टिंग by using kitchen waste, जेणेकरून काय होईल जे काही गार्बेज एक्स्ट्रा बाहेर थ्रूआउट केला जाणार होता त्याचा वापर आपण काय केलो, कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर केलो. ठीक आहे, पेपर रिसायकलिंग वाला पार्ट आपण काल डिस्कस केलो होतो. वी रिसायकल द पेपर, पेपर रिसायकल केलं पाहिजे करणार. परत आणखी पेपरच्या दोन्ही साईडचा वापर करणार, वी यूज बोथ साईड ऑफ पेपर. वी यूज both sides of paper. ठीक है, पेपर फॉर राइटिंग पर्पज किंवा रफ वर्क फॉर राइटिंग पर्पज और rough work for rough work. ठीक आहे, दोन्ही साईडचा पेपरच्या दोन्ही साईडचा वापर केला पाहिजे. सपोज एखादी ब्लँक शीट जर भेटली तर त्याचा पण वापर करून घेतला पाहिजे. ठीक आहे, ब्लँक शीट ऑफ पेपर लेफ्ट इन द नोटबुक फॉर
रफ वर्क, कशासाठी वापरणार आपण? रफ वर्क साठी वापरणार, जे काही ब्लँक पेपर आहे नोटबुक मध्ये शिल्लक राहिलेला त्या पेपरचा वापर रफ साठी करणार. ठीक आहे. आणखी एक पॉइंट यामध्ये मेन्शन करायचं आपल्याला, जे काही सपोज आता इतकी सारी माहिती आपल्याला आहे तर आपण माहिती शेअर पण करणं गरजेचं आहे आपल्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये. ठीक आहे. तर आता शेवटचा एक पॉइंट मेन्शन करा, डीलिंग विथ गार्बेजमध्येच येईल तो पण पॉइंट. वी मेक आवर फॅमिली फ्रेंड्स अँड अदर्स टू नो द प्रॉपर मेथड ऑफ प्रॉपर मेथड ऑफ यूज एंड डिस्पोज यूज एंड डिस्पोज ऑफ पेपर वापर झाल्यानंतर यूज किंवा जे काही पेपर असेल त्याचा यूज अँड डिस्पोज हे प्रॉपर पद्धतीनं झालं पाहिजे. या बाबतीत आपण जे काही आपले फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्यांना अवेअर करणार किंवा अशा पद्धतीनं या पेपरचा वापर करा आपण सांगणार. ठीक आहे. इतके सारे सारे काय झाले आता, मिनिमाइज पेपरचा जे काही, सॉरी प्लास्टिकचा जे काही ओव्हर यूज होत होता त्याची मिनिमाइज कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं, परत गार्बेज सोबत डील कशा पद्धतीनं करायचं. आता हे फक्त पेपर बाबतीत झालं, किंवा जे काही अदर ऑर्गॅनिक मटेरियल असतील तर त्याचा वापर आपण कंपोस्ट तयार करण्यासाठी करणार. जे काही लवकर जर सपोज डिग्रेड होतच नसतील, जसं की आता प्लॅस्टिक आहे नियर अबाउट 500 to 1000 इयर्स लागतात प्रॉपर डिग्रेड होण्यासाठी. इतकं वेळ जर आपण तसंच साठवून जर ठेवलं तर एक वेळ अशी येईल की खूप सारा आपल्याकडे प्लास्टिक कलेक्ट होईल, जेणेकरून आपला आपल्यालाच पण पुढे जे काही प्रॉब्लेम्स येणार असतील ते स्वतःलाच फेस करावं लागतील. ठीक आहे. हे झाले पॉइंट्स डीलिंग विथ गार्बेजमध्ये. ठीक आहे. तर यानंतर आपल्याला पॉइंट पाहायचं आहे प्लास्टिक बून ऑर कर्स, हे आपल्याला डिसाईड करायचं. आता काही आपण ॲडव्हान्टेजेस अँड काही डिसअडव्हान्टेजेस पाहणार आहोत. ठीक आहे. आता ॲडव्हान्टेजेस हिटिंग द्या, ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लास्टिक. ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लास्टिक आपल्याला तर माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर होत चाललेला आहे. तर आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत? ॲडव्हान्टेजेस पण आहेत, सपोज एखाद्या गोष्टीकडून आपल्याला जर काही ॲडव्हान्टेजेस भेटत असतील तर ते ऑबियस आहे की डिसअडव्हान्टेजेस पण आपल्याला भेटणार आहे. तर आता फर्स्ट ॲडव्हान्टेजेस घेऊ. इट हॅज लो प्राईस, स्वस्त आहेत, लॉंग लास्टिंग आहेत. इट इज लॉंग लास्टिंग म्हणजे हे इनडायरेक्टली काय होईल, लवकर डिग्रेड होणार नाही किंवा टिकाऊ वस्तू म्हणू शकतो आपण. आणखी इट इज लाईट वेटेड, हलके असतात. प्लास्टिकचा वापर पण मोस्टली प्रत्येक ठिकाणी केला जातो.
आता काही व्हेरियस प्रोडक्ट्स आहेत जे की किचनमध्ये वापरले जातील किंवा आपल्या घरामध्ये वापरले जातील, तर हे एक पण ॲडव्हान्टेजेस म्हणू शकतो आपण. व्हेरियस प्रोडक्ट्स ऑफ प्लास्टिक यूज्ड इन द डे टू डे लाइफ ठीक आहे. जसे की फॉर एक्झाम्पलसाठी तुम्ही घेऊ शकता पेन, परत बॉटल्स असतील, कंटेनर असतील, ठीक आहे, फूल असतील, खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. मोस्टली आपण प्लास्टिकचा वापर करतो डे टू डे लाईफमध्ये. पेपर जे काही प्लास्टिक आहे, प्लास्टिकचा वापर वाढतच चाललेला आहे, पण रिसायकल पण करणं गरजेचं आहे. रिसायकलेबल आहे, वी कॅन रिसायकल इट. ॲडव्हान्टेज काय आहे याचा प्लास्टिकचा? इट इज रिसायकलेबल, रिसायकल पण करू शकतो. ठीक आहे, परत इझिली ब्रेक डाऊन होणार नाही किंवा ब्रेक होणार नाही. इट कॅन नॉट ब्रेक इझिली, हे इझिली काय होईल, ब्रेक होणार नाही. ठीक आहे, हे इझिली ब्रेक होणार नाही. इतके सारे पॉइंट्स आता जे काही आहेत ॲडव्हान्टेजेसचे आहेत. परत आणखी इट इज इज रेजिस्टन्स टू किंवा रेजिस्टंट टू वॉटर, परत स्ट्रॉंग असतात, स्ट्रॉंग अँड इकॉनॉमिकल, फायदेशीर पण आहेत. ठीक आहे, जेणेकरून काय होत आहे, आपली सेविंग होत आहे. प्लास्टिक जे काही आहे स्वस्त अवेलेबल, स्वस्त आपल्याला भेटतात, म्हणून मोस्टली आपण प्लास्टिकला प्रिफर करतो. इतके सारे काय आहेत, हे ॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, परत आणखी एक ॲडव्हान्टेजेस ॲड करू शकतो, इझिली कॅरी करू शकतो आपण. मेन्शन करा इट इज इझी टू कॅरी, इट इज इझी टू कॅरी. कॅरी करण्यासाठी हे इझी आहे, जे काही प्लास्टिक्स आहे ते कॅरी करण्यासाठी इझी आहे. तर आता इतके सारे पॉइंट कशामध्ये झाले आपले, हे ॲडव्हान्टेजेस. अगोदर सांगितलं की काही ॲडव्हान्टेज जर असेल एखाद्या गोष्टीचा, तर डिसॲडव्हान्टेजेस पण ऑब्व्हियसली प्रेझेंट असतात. आणि मोस्टली आपण डिस्कस पण केलं होतं की प्लॅस्टिकचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, जसे की गॅस रिलीज होतात आफ्टर बर्निंग नंतर, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्या हेल्थवर इनडायरेक्टली अफेक्ट करणार. ठीक आहे, आता इतके सारे पॉईंट झाले हे ॲडव्हान्टेजेस. आता यानंतर पाहू आपण डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्लॅस्टिक. हेडिंग द्या डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्लास्टिक. डिसॲडव्हान्टेजेस disadvantages of plastics. काय येईल फर्स्ट पॉइंट, जे की इझिली डिग्रेड होणार नाही. इट कॅन नॉट, इट कॅन नॉट डिग्रेड इझिली, हे काय होणार नाहीत, इझिली डिग्रेड होणार नाहीत.
releases harmful gases after burning. After burning or heating. काय होईल? वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस रिलीज होतील, जेणेकरून इनडायरेक्टली आपल्या शरीरावर अफेक्ट करणार आहे. जे की मर्क्युरी सांगितलं होतं, पॉलिक्लोरिनेटेड डायफिनिल, ठीक आहे, जे काही आपल्या शरीरावर इफेक्ट दाखवणार आफ्टर बर्निंग ऑर हिटिंग. कधी रिलीज होतील? हे बर्न केल्यानंतर अँड हीट केल्यानंतर. ठीक आहे, परत नेक्स्ट पॉइंट. डिग्रेड होण्यासाठी इट टेक्स 500 to 1000 years टू डिग्रेड. ही एक डिसएडवांटेजेस आहे. इट टेक्स टाइम 500 to 1000 years टू डिग्रेड. हे इंस्टंट डिग्रेड जर होत नसेल तर हे आपल्यासाठी बेनिफिशियल आहे का? नाही, आपल्यासाठी हार्मफुलच राहील. जेणेकरून आता डे बाय डे काय होत चाललंय, पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललंय. प्लास्टिक, सपोज प्लास्टिक ऑलरेडी इथं हाय आहे. प्लास्टिक कसं आहे? हाय आहे म्हणजे जेणेकरून खूप सारा प्लास्टिक ऑलरेडी प्रेझेंट आहे. आपली लाईफ स्पॅन आहे नियर अबाउट 100. आता 100 वर्ष तर कोणी जगत नाही सध्याच्या काळामध्ये. तर हे काय होईल? प्लास्टिक पॉप्युलेशन तर वाढतच राहणार आहे. पॉप्युलेशन तर डे बाय डे वाढतच चाललेली आहे. परत प्लास्टिक जर वाढतच गेला, जेणेकरून खूप सारा प्रॉब्लेम आपल्याला फ्युचरमध्ये फेस करावा लागेल, तर आपण प्लास्टिकचा वापर कमी केलाच पाहिजे. प्लास्टिक बून ऑर कर्स यापैकी पूर्ण डिस्कस झाल्यानंतर या पॉईंटवर आपण डिस्कस करू. आता हे थर्ड पॉईंट झाला डिसएडवांटेजेसचा. ठीक आहे, फूड पण स्टोअर करतात जे की हार्मफुल आहे. फूड पण स्टोअर करणं हे आपल्यासाठी काय आहे? हार्मफुल आहे. इट इज हार्मफुल टू स्टोअर फूड इन द प्लास्टिक कंटेनर. प्लास्टिक कंटेनर, प्लास्टिकच्या वस्तूमध्ये किंवा प्लास्टिक जे काही कंटेनर्स आहेत त्यामध्ये फूड स्टोअर करणं हे पण धोकादायक आहे, किंवा आपल्या शरीरासाठी किंवा आपल्यासाठी हे हार्मफुल आहे असं आपण म्हणू शकतो. परत जर प्लास्टिकमध्ये आपण फूड पॅक करून काय केलं? थ्रो आउट केल्यानंतर काय होईल? जे काही स्ट्रेइंग ॲनिमल्स असतील कंझ्युम करतील, जेणेकरून काय होईल? त्यांच्या किंवा त्यांच्या हेल्थवर परिणाम होईल इनडायरेक्टली. काही वेळेस ते प्राणी, जे काही प्राणी असतील कंझ्युम केलेले प्लास्टिकसह फूड कंझ्युम केलेले प्राणी, ते काय होतील? समटाईम्स डाय पण होतील किंवा डेथ पण त्यांची होऊ शकते. प्लास्टिक परत आपल्या मेनी ॲनिमल्स, नेक्स्ट पॉईंटमध्ये डिसएडवांटेजेस लिहा. मेनी ॲनिमल्स animals many animals mistakenly consume the plastics containing which affects on their health. त्यांच्या शरीरावर तर परिणाम होईल, किंवा समटाईम्स एक्स्ट्रा प्लास्टिक किंवा स्पॉइल्ड फूड असेल प्लास्टिकमध्ये,
ते जर कंझ्युम केले तर इनडायरेक्टली ॲडवर्स रिॲक्शन त्यांच्या शरीरामध्ये होतील, जेणेकरून इन फ्युचर किंवा काही दिवसानंतर ते त्यांची डेथ पण होऊ शकते. ठीक आहे. आणखी इतके आता रिसायकल तर करू शकतो म्हणलं, परत रिसायकलिंगच्या वेळेस प्लास्टिक काय करतो, खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. परत आणखी एक पॉइंट त्यामध्ये मेन्शन करा, प्लास्टिक क्रिएट्स, लास्ट पॉइंट डिसएडवांटेजेस मध्ये प्लास्टिक क्रिएट मेनी प्रॉब्लम्स ॲट द टाइम ऑफ रिसायकलिंग प्रोसेस. खूप सारे प्रॉब्लम्स क्रिएट होतात ज्या टायमिंगला जे काय आपला प्लास्टिक आहे ते रिसायकल करते वेळेस. ठीक आहे. आता यावरून तुम्ही डिसाइड करा की प्लास्टिक बून आहे और कर्स. कोणता ऑप्शन चूज करणार मोस्टली, जर प्लास्टिक बून आहे म्हणलं, वरदान जर आहे म्हणलं तरी प्रॉब्लेम्स आहे, डिसॲडव्हान्टेजेस पण भरपूर आहेत, कर्स आहे म्हणलं तरी प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. क्वेश्चन मार्क आता यापैकी चूज कोणता केला जाईल मोस्टली, कोणता ऑप्शन चूज केला जाईल, प्लास्टिक बून आहे की कर्स, शाप की वरदान म्हणतो ना आपण, आता शाप आहे की वरदान आहे. इतके सारे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, परत जे काही आपण प्लास्टिक बाबतीत डिस्कस केलं होतं, प्रॉब्लेम्स तर क्रिएट होणार आहेत. प्लास्टिक आपण बून जर कन्सिडर केलं, मोस्टली बून जर कन्सिडर आपण करू शकतो, कारण खूप सारे वस्तू जे काय आहेत प्लास्टिक पासून बनलेले आहेत, जे की आपल्यासाठी फायदेशीर आहेत, इकॉनॉमिकल आहेत. तर बून आपण कन्सिडर केलं तर काय केलं पाहिजे, आपण बाकी जे काही रूल्स असतील, प्लास्टिकचा ओव्हर यूज होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. कर्स कन्सिडर कधी करता येईल, ज्या टायमिंगला ओव्हर यूज होईल, प्रॉपर डिस्पोज होणार नाही, खूप सारा गार्बेज कलेक्ट होईल, त्या टायमिंगला आपल्याला कर्स ही कन्सिडर करावा लागतो. तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे इतका चॅप्टर पूर्ण डिस्कस केलो. ठीक आहे. ज्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलो इंट्रोडक्शनमध्ये डिकम्पोजर्स बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबल, त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये पाहिलो होतो सोर्सेस ऑफ वेस्ट, त्यामध्ये डोमेस्टिक इंडस्ट्रीयल अँड ॲग्रिकल्चरल वेस्ट पाहिलो, परत डिस्पोजल ऑफ वेस्ट त्यानंतरचा पॉईंट होता, त्या हेडिंग अंडर आपण पाहिलो लँड फिलिंग वाली कन्सेप्ट, परत त्यानंतरचं लेक्चर जे की फोर्थ लेक्चरमध्ये पाहिलं होतं कंपोस्टिंग, त्यामध्ये वर्मी कंपोस्टिंग कशा पद्धतीनं केली जाते. ठीक आहे. परत कालच्या लेक्चरमध्ये आपण रिसायकलिंग ऑफ पेपरवाला पार्ट पाहिलो, पेपर कशा पद्धतीनं रिसायकल करता येईल स्टेप बाय स्टेप पाहिलं होतं लेक्चर नंबर 5th. आज आपण पाहिलो प्लास्टिकचे काही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस अँड ओव्हर यूज ऑफ प्लास्टिक कशा पद्धतीनं आपण कमी करू शकतो, आणि त्या जे काही प्लास्टिक असेल, जे काही प्लास्टिक गार्बेज असेल, कशा पद्धतीने आपण त्यांना डील करू शकतो. ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू की क्वेश्चन आन्सर्स, जे काही एक्झरसाईज आहे ते, त्या क्वेश्चन आन्सर बाबतीत आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू.